नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी 3 कृषी कायदे आणि कामगार विरोधी 4 श्रम संहिता रद्द करा, तसेच वीज विधेयक 2020 मागे घ्यावे, डिझेल पेट्रोल आणि गॅसचे दर कमी करून महागाईला आळा घाला, या आणि इतर मागण्यांसाठी देशभरातील 240 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चा आणि दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंदची घोषणा केली आहे। या संपाला देशातील भाजप प्रणित कामगार संघटना वगळता इतर सर्व कामगार संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे। शेतकरी कामगार आणि जनविरोधी धोरणांना विरोध करत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न सोडवण्यात यावेत यासाठी संयुक्त किसान मोर्चा, हमाल पंचायत, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य किसान सभा कामगार संघटना, महासंघ, संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत। 27 सप्टेंबरला सर्व भारत बंद कृषी कायद्याविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी आमची जी किसान कृती समन्वय समिती आहे त्याच्या माध्यमातून आम्ही 27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या पुतळ्याच्या जवळ रास्ता रोको आम्ही करणार आहोत। त्याच्यामध्ये फेडरेशनच्या माध्यमातून नगरमधल्या सर्व संघटना, कामगार संघटना असेल, आम आदमी पक्ष असेल, आम्ही बंद रास्ता रोको करून जो 10 महिन्यापासून कृषी कायद्याच्या विरुद्ध जे दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन करतात त्याला आम्ही त्या माध्यमातून आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत आणि जोपर्यंत हा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत आमच्या सर्व संघटना, किसान कृती समन्वय समिती ही शेतकऱ्यांच्या बाजूने जे कामगार कायदे, चुकीचे कायदे जे केंद्र सरकारने, मोदी सरकारने केलेले आहेत हुकूमशाही पद्धतीने, त्याच्याविरुद्ध सर्व आमचा लढा हा इथून पुढच्या काळात सुद्धा असाच चालू राहणार आहे। जोपर्यंत तुम्ही हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आमच्या सर्व समन्वय समितीच्या वतीने शेतकरी आंदोलनाला आमचा नेहमीच आणि पुढे सुद्धा आमचा पाठिंबा राहणार आहे। दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला 26 सप्टेंबर रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत आणि या 10 महिन्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 600च्या पेक्षा जास्त 700 पर्यंत शेतकऱ्यांच्या मृत्यूमुखी पडलेले आहे। तरीसुद्धा केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे, त्याचा निषेध म्हणून 27 सप्टेंबरला भारत बंदचं आयोजन केलेलं आहे। या भारत बंदमध्ये प्रामुख्यानं 3 कृषी कायदे, काळे कृषी कायदे मागे घ्या, 4 कामगार संहिता ज्या बिल आणलेलं आहे ते रद्द करा आणि वीज विधेयक 2020 मागे घ्या, या प्रमुख मागण्यांसाठी होणारा जो भारत बंद आहे त्या भारत बंदला अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व शेतकरी संघटना व कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती जी आहे या कृती समितीच्या वतीनं सक्रिय पाठिंबा देण्यात आलेला असून 27 सप्टेंबरला अहमदनगरमध्ये रास्ता रोको व जिल्ह्यातील सर्व तहसील कचेऱ्यावर मोर्चे काढून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी धोरण जे आखलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी पूर्णपणाने नगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, सर्व पक्ष या आंदोलनामध्ये उतरणार आहे। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।